हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहे? सगळे बरे आहेत ना? एकदम आनंदात मज्जेत. तर विषय काय माहिती आहे का? आता सध्या ना मी एकटीच बसली इथं. स्वीटी गेली कॉलेजला आणि दाजी ही बघा पाठीमागं दिसतात ना, दाजी झोपले तर आणि मी एकटीच बसली, काहीच कर्म नाही. तर मी काय म्हणलं, बसल्या बसल्या ना फोटो बघायला घ्यावा, तर म्हणून फोटो बघायला घेतलं तर सगळं फोटो दिसले एकदम मस्तपैकी. बघा पाणता त्यांनी सगळं धुवून आणून दिलेले फोटो, त्यांनीच काढलेत आणि त्यांनीच मला सगळं आणून दिलेलं फोटो इथं. तर मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्की बघा. तर फोटो बघा, पहिल्यांदा ना मी पूजाचा आणि पांडूचा फोटो दाखवत. ही बघितला, पूजाने माझ्याकडे दिलाय हा फोटो. म्हणले ताई तुम्ही फोटो लय जपू जपू ठेवतात, तर हा फोटो ठेवा. हा फोटो ना संक्रांतीला काढलेला आहे बघा मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आहे ना, आता ही बघा हा फोटो दाखवते तुम्हाला. हा फोटो ना मुंबईला गेट ऑफ इंडियाला गेल्यावरती काढलेला. ही बघा लहानशी ना ही स्वीटी दिसते, आणि इकडच्या साईडला मी, दाजी आणि माझी दिराणी जावं इथं मुंबईचे. तर बघा तिकडे गेल्यावरती, फिरायला गेल्यावरती काढलेला फोटो आहे हा. आणि हा फोटो बघा, हा फोटो ना इथंच काढलेला आहे, कृष्णाचा, पूजाचा आणि तात्याचा. बघितलं का टकल्या कसा हसतो या. आणि हा फोटो बघा भावड्याचा आणि प्रियंकाचा, लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे हा. लग्नाच्या अगोदर फोटो काढलेला आहे, बघितलं का. आणि आत्ता सध्या ना लय फोटो इथं बरं का, लय म्हणजे लय. हे बघा हा फोटो, स्वीटी पोटात असताना फोटो काढलेला आहे. तर आहे ना, आता मी हे सगळं फोटो ना तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवते. त्याच्या अगोदर आहे ना माझा लहानपणीचा फोटो. हा बघा लहानपणीचा फोटो. हा फोटो आहे ना पांडू तात्यांनी कुणाच्या तरी आम्ही बड्डेला गेलेलो, तर त्या बड्डेच्या वेळेस आहे ना फोटो काढलेला ना त्यांच्या तिथं. तर तिथून तात्याने हा फोटो घेतलाय आणि स्पेशल माझ्या एकटीचा बनवून आणलाय. तर तात्याला ना आधी फोटोंचं लय्याड होतं, आला ना म्हणजे फोटो काढायचा आणि धुवून पण आणून द्यायचा. तर स्वीटीचा किंवा भैयाचा म्हणजे शंभूचा बड्डे असला ना आवर्जून यायचा. आम्ही जरी म्हणलं नाही करायचं तरी की एक कपडे सगळं घेऊन यायचा, फोटो मोबाईलमध्ये काढून न्यायचा, कॅमेरा कधी आणायचा आणि धुवून पण आणून द्यायचा. तर इतकं फोटो येतं ना, इतकं सगळं फोटो ना त्यांनी सगळं धुवून आणून दिलेत, काढून धुवून आणून दिलेत. बघा ही बघा, इथून ही जेवढं फोटो दिसतात ना सगळं फोटो ही तात्याने काढलेत आणि धुवून आणून दिलेत. एक न एक फोटो, हा पूर्ण आल्बम सुद्धा ही पूर्ण फोटोंनीच भरला. ठेवायला जागा नाही त्याच्यामुळं हे फोटो कुठलं पडलं खाली. हा ही स्वीटी बघा, स्वीटी ना इकडे गेलेली, ही बघा ट्रीपला गेलेली तेव्हाच फोटो येते. ही दिसली का स्वीटी सगळ्यात समोर बसली या. तर तिकडे गेलेली फिरायला हरिहरेश्वरला, ही तिकडचं फोटो येते. ही फोटो बघा सरांबरोबरचं. ही बघा बीचवरती काढलेला फोटो. स्वीटीचं पण मस्त मस्त फोटो येतं बघा, आणि लहानपणीचं पण आहेत. ही बघा धिंगाणा घालते कशी. म्हणलं जरा काय कर्म नाही, बसल्या बसल्या फोटो बघावं म्हणून घेतले तर, आणि बघायला घेतलं तर म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. तर ही बघा हे फोटो आहेत ना भावड्याच्या लग्नातलं इथं. ह्या साईडला मी आणि तात्या, इकडं भावड्या आणि मी. वहिलं का कसं काय मस्तपैकी फोटो आहेत का नाही. इकडं बघा ह्या साईडला तात्या आणि वरती स्वीटी, दाजी, मी आणि शंभूई. तर हे सगळं सगळं फोटो तात्याने मस्तपैकी येवा का राधिका. बघितलं का किती भारी दिसतंय पिल्लू, लहान होते तेव्हाचं. सगळं फोटो आहेत माझ्याकडं. हा फोटो दारात काढलेला, तेव्हा ना मी तात्याचे कपडे घातले होते मस्तपैकी. पूर्ण फोटो दाखवते तुम्हाला. हा बघा पूर्ण फोटो. तात्याचे कपडे घालून मी फोटो काढला होता. तात्याला म्हणलं काढ फोटो, तर तात्याने काढलेला. हा बघा स्वीटीचा फोटो. हा ना तिथंच आहे, गेट ऑफ इंडियाचाच आहे. बघा एवढीशीच होती, तिसरीला होते ना तेव्हा आम्ही गेलेलो, तेव्हाचा फोटो आहे. आणि हा भावड्याचा फोटो लहानपणीचा त्याच्या मित्राबरोबर, कधीचा आहे मला पण नाही आठवत, पण मी ठेवला आहे जपून. आणि ही प्रियंका बघा पोपळजला असताना फोटो काढलेला आहे हा. आणि ही माझी स्वीटी, एवढंचनी होती तेव्हाचा फोटो आहे, लय लहान होती. मला असं वाटतंय की समोरच्या कॅमेऱ्याने बरोबर दिसत नसत्यान, तर मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला नीट सविस्तर सगळं फोटो दाखवते. तर माझा फोटो जसा बड्डेच्या याच्यातून फोटो काढून तात्याने साईडला काढून धुवून आणला होता ना माझ्या एकटीचा, तसाच भावड्याचा पण केला आहे बघा. ही बघा भावड्या,
दिसला नाव बिव टाकून सोमनाथ वाघमारे नाव टाकून धुवून आणलेला आहे. आणि भावड्याचा फोटो ना माझ्या लग्नातला पण दाखवते बरं का तुम्हाला. ही बघा नीट दाखवते मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा. हे बघा इकडं दाजी झोपल्यात आणि मी एकटीच बसली इथं आपलं फोटो बघत. तर बघा हा फोटो आहे ना भावड्याचा फोटो आहे. क्यूडसा दिसतोय वेट लगा. दाजींचा कान पिळतोय. माझ्या लग्नातला फोटो आहे हा. आणि माझ्या लग्नातला फोटो जर बघायचा असलं तर नक्की सांगा कमेंट करून. मी माझ्या लग्नातला फोटो पण तुम्हाला दाखवते. आणि आता सध्या ही फोटो बघा तुम्ही. हे बघितलं का दाजी आणि मी आपलं जुनं घर होतं तेव्हा काढलेला. मोबाईलमध्ये काढला होता हा फोटो पण तात्याने लगेच मला हे सगळं मोबाईलमध्ये काढून फोटो धुवून आणून दिलेत बघा तात्याने. तर तुम्हाला दाखवते मी हे स्वीटीचा. मला लहानपणी म्हणजे स्वीटी शंभू लहान होते ना तेव्हा मी फोटो काढायचे ना असं ठेवायचे जपून तात्या धुवून आणायचे. माझी आई आणि मी हे शंभू बघा मस्तपैकी इथं ना लय भारी हा फोटो आलाय शंभू ना स्वीटीला केक चारते. स्वीटीचा बड्डे होता कसला भारी चारतोय केक बघितला तिच्याकडे बघून लय भारी फोटो आलाय. आणि ही बघा माई लेकर दाजी आणि स्वीटी. हा पण स्वीटीचाच आहे. हा माझ्या आप्पांनी आम्ही करमाळ्याला गेलतो ना त्यावेळेस नको म्हणलं तरी आप्पांनीही स्वतःच्या हाताने सगळं माझ्या डोक्याला हाताला कमरेलाही बांधून हा फोटो मला काढायला लावलेला. स्वीटी पोटात होती तेव्हा. आणि ही बघा हा फोटो आहे ना स्वीटीचा आहे. ही ना म्हैस होती आपल्या इथं. ह्या एक विषय काय झाला होता माहिती आहे का. ही म्हैस बसलेली आणि आहे ना साप आलेला. साप तिच्याकडे जायला लागला म्हणून स्वीटी पळत जायची तिच्याकडे त्या सापाला वाढायला. म्हणायची मम्मी म्हशीकडे साप चालला आग म्हणलं ताय काय नसतो करत. पण ती पळत जायची त्या सापाकडे वाढायला. बघा इतका जीव लावायची त्या म्हशीला. आणि ही बघा मामीन भाची दोघी पण पारुशाचं येतं. पारुशाच फोटो काढलेत कारण मी तात्याला म्हटलं तात्या माझा फोटो काढते. तात्याने ही माझा फोटो काढत होता बघा. हा फोटो तात्या माझा काढत होता तेव्हा ह्या दोघी पण आल्या माझं पण काढा म्हणून. बघा तात्याने कॅमेऱ्यात काढलं पण धुवून पण आणलं पूजाचा आणि तात्याचा. हा बघा हे ना आपली व्यारणा गाडी होती ना तेव्हाचा फोटो आहे. हा पण लग्नाच्या अगोदरचाच आहे भावड्याचा आणि प्रियंकाचा. भावड्या काही येत नव्हता जास्त फोटोचं. भावड्याला काही याड नव्हतं त्याच्यामुळे भावड्याचं फोटो पण नाही तर जास्त माझ्याकडं. तात्याला लई याड होतं बघितलं का. सलई फोटो काढायचा. हे सगळं फोटो त्यांनीच काढलेत. ही कुणाचा शंभूचा बड्डे होता. शंभू कसा उभा राहिलाय. शंभू स्वीटी आणि साक्षी तिघ जण आहेत तात्याने मी. आणि ही बघा आपल्या रानात आहे ना केळीची बाग होती ना तेव्हा केळीच्या बागेत हा फोटो काढलेला आहे तात्याने स्वीटी आणि शंभू. शंभूची इथं नाही पॅन्ट फाटलेली तर तात्याने फुलं टाकलेत त्याच्यावरती कशी. लय मस्त फोटो आलेत. आणि हा वीरच्या धरणावरती काढलेला फोटो आहे. आम्ही काळूबाईला गेलतो ना डोंगरावरती तेव्हा येताना वीरमध्ये काढलेला फोटो आहे हा. हा पण इथं रानातच फोटो सहज काढलेला. मी आधी फक्त तात्या काढायचा आणि घेऊन जायचा धुवून आणायचा. हा पण काळूबाईच्या डोंगरावरती काढलेला फोटो आहे. स्वीटी आणि शंभूचा आहे बघा कशी उभा राहिलेत बघितलं का फुटकुली एकामेकाच्या हाताला धरून. आणि हा बघा हा फोटो जीवरमध्ये काढलेला आहे भावडे आणि मी स्वीटी आणि शंभू. किवडूशी होती. आता शंभूला जर उभा केलं मामापशी तर मामापेक्षा उंच दिसतो या. आधी एवढंच होता बघा. केकनी सगळं तोंड भरवलं आहे बहीण भावांड. हा पण जीवरमध्येच काढलेला फोटो आहे. भावड्या गेलता हा फोटो काढायला आम्हाला घेऊन पहिलं हा तेव्हाच काढलेला फोटो आहे. आई मी भावड्या शंभू आणि स्वीटी आम्ही गेलतो. तर बघा हा फोटो तात्याचा आहे. हा फोटो बहुतेक आहे ना मामाच्या गावाला काढलेला आहे असं वाटतंय मला. तात्या लहानपणी कसा दिसत होता अगोदर. आणि हे स्वीटीचा बड्डे होता स्वीटीच्या मैत्रिणी इथं. हा पण धरणावरतीच काढलेला आहे स्वीटीचा. हा कुठं काढलेला आहे बालाजी आहे ना वग. ओ होय व उठा की. हा फोटो बघा व्यारणा गाडी घेतली होती ना आपली तेव्हाचा फोटो आहे हा. तर तात्याने माझ्याकडे दिला ठेवायला ताय ठेव म्हणून. आणि हा फोटो पण तात्यानेच काढला धुवून आणला ना असा बनवून पण आणला आहे बघा बघितलं का. हा पण फोटो विश्वनाथ वैशाली नावही टाकून लय भारी लय त्याला नाद होता फोटोंचा. हा स्वीटीचा आणि शंभूचा. बालाजी इथं नारायणपूरपाशी आहे ना तिथं गेलतो आम्ही जेजुरीला काळूबाईला गेल्यावरती तिथला फोटो आहे हा.
तर बघा हे फोटो तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून. या आल्बम मध्ये अजून भरपूर फोटो आहेत बघा. हे बैल का तात्याचा आणि माझा हे लग्नातले फोटो आहेत. तर तुम्हाला लग्नातले फोटो बघायचेत का दाजींचा आणि माझं नक्की सांगा कमेंट करून. भरपूर फोटो आहेत, मी सगळे फोटो तुम्हाला दाखवते. हा अल्बम देण्यासाठी आहे ना तात्या, हे बघा एवढे फोटो भरपूर आहेत. हा अल्बम देण्यासाठी तात्या संध्याकाळी 7 वाजता आलेला आणि हा अल्बम देऊन गेलता. फक्त अल्बम दिला हातात आणि लगेच महाकारी फिरला. हा फोटो दाजींचा माझा. अरे म्हणलं राहून द्यायचा ना, पण नाही घेऊन आला. राधिका मोबाईलवरती बोलते. इथं बघा भावड्याचा आणि प्रियंकाचा आहे आणि इकडं पूजा, मी आणि तात्या. इथं पण हा शंभू आहे बघा, लहानपणी भावड्याच्या लग्नातला फोटो आहे. बघा भरपूर फोटो आहेत असं. बघा आमचं फोटो काढले तात्याने, पूजा, मी, स्वीटी, भैयाच्या बर्थडेचं फोटो, भरपूर फोटो आहेत. तुम्हाला जर आवडलं असलं तर नक्की सांगा. आणि हा बघा स्वीटीचा फोटो, शंभू हे माझ्या आजोबा आहेत, दादा. हे बघा राधिका, तिलोलय भारी दिसत होता अगोदर, आता मोठी झाली आहे. गोब्रगाल गेला, आता गोब्रगाल नाही तर दिसत जास्त करून. मामान भाचं लहानपणीपासून तात्याला शंभूशिवाय करमतच नाही, शंभूला पण तात्याशिवाय करमत नाही. लहानपणीपासून तात्याकडंच आहे शंभू. ते माझे धीरण जाव आहेत, आई, मी, हे माझं सासरं आहेत, नाना बसले तुळशीपाशी. आणि हा फोटो बघा, तात्याने माझ्यापाशी वाघाला उभा केलंय, हे तर आडनाव पण टाकलंय बघा, निळ्या अक्षरात टाकलेलं आहे वाघ मारे म्हणून. कसला भारी फोटो धुवून आणलाय तयार करून. बघा जाव आणि मी, हे बघा बहीण भावंड आहेत, हे सगळी बहिणी बहिणी आहेत, भावंड नाहीत एक पण, याच्यात बहिणी बहिणीच आहेत चौघीजणी. हे माझी सासूबाई, सगळ्यांचं फोटो येतं आणि भरपूर फोटो येतं. तर सगळं दाखवत बसली तर आता दिवस जाईन असं मला वाटतं. ही राधिका आहे बघा, सगळं फोटो जर दाखवत बसली तर आखा दिवसच जाईन. ही माझी सासू आणि मी. तर चला असू द्या, माझा आई नापा दिसलं बघा. फोटो दाखवायला आता इथंच येण करते. बात झालं, मी पण बघितलं भरपूर, तुम्हाला पण दाखवलं. आणि आता बास करते व्हिडिओला, इथंच येण करते. आणि माझ्या लग्नातलं जर फोटो बघायचं असलं तर नक्कीच सांगा कमेंट करून, ते पण दाखवते. बघा आता मी तुम्हाला थोडक्यात आहे ना निम्मच फोटो दाखवले, सगळं काही फोटो दाखवले नाहीत पूर्णपणे, कारण व्हिडिओ लय मोठा होतोय, सगळं फोटो दाखवायचं आणि सविस्तर सांगायचं म्हणल्यावर, त्याच्यामुळे थोडक्यात थोडक्यात तुम्हाला मी फोटो दाखवलेत. तर हे फोटो कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या लग्नातलं पण फोटो आहेत, ती पण बघायचं असलं तर सांगा, मी नंतर अजून त्या फोटोंचा व्हिडिओ बनवते. तर बघा हे सगळं फोटो ना माझ्या पाणतात्यांनी स्वतःने काढलेले होते, सगळं मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये, आणि त्यांनीच धुवून आणून दिलेत. तर ही बघा, ही जेवढं फोटो दिसतात ना पूर्णपणे पडले त्या अल्बममध्ये, तर ना फोटो फोटो डबल फोटो असं आहेत बघा. तर ही सगळं फोटो पांडुतात्यांनी धुवून आणून दिलेत हा अल्बम देण्यासाठी. तर आहे ना ती संध्याकाळचे 7 वाजता आलता अल्बम दिला तिथं रस्त्यावरती, लगेच महागारी फिरून गेला, पाणीसुद्धा पिला नाही, इतका त्याला नाद होता फोटोंचा याचा. आणि भरपूर फोटो त्यांनी माझंच जास्त काढलं, माझं, ताईचं, भैयाचं, दाजींचं, आमचंच जास्त फोटो असायचं, जास्त करून इकडंच असायचा ना ती. तर बघा मस्त पैकी फोटो सगळं मी तुम्हाला दाखवलेत. आणि कसं वाटलं फोटो ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि बघायचे असल्यानंतर फोटो तरी पण सांगा. तर चला व्हिडिओला इथंच एंड करते, आता व्हिडिओ लय मोठा झालाय. तर बाय. आता बघा दाजींना फोन आलता, तर दाजी उठून आले तर इकडे बघा सगळं फोटो बघायचं झाल्यावर, इकडे या, सगळं फोटो बघायचं झालं, दाखवायचं झालं तेव्हा उठून आले. जर आधी उठलं असतं तर हे फोटो कोणचा कुठं काढलाय काय ते सांगायला जरा मदत केली असते का नाही दाजींनी. असं ते मी सगळं फोटो दाखवलं, सांगितलं थोडक्यात, जास्त काय नाही. आणि तुम्हाला पण आहे का नाही फोटोचा नाद तर नक्कीच सांगा कमेंट करून. आता आता काय नाही.